निपाणी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण विषयांना मीटिंग मध्ये चर्चेला घ्यावे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांचे आवाहन. निपाणी शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण विषयांना मीटिंगमध्ये चर्चेला घ्यावे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर यांचे निवेदन. निपाणी नगरपालिकेवर गेली 2 वर्ष प्रशासकीय व्यवस्था होती. या 2 वर्षात निपाणीचा हवा तेवढा व म्हणावा तसा विकास झालेला नाही. पण आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आपला पदभार स्वीकारला असून त्यांनी निपाणीमध्ये असलेल्या प्रलंबित कामांना विकासात्मक चालना देण्यासाठी जनरल बॉडी मीटिंग घेण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकांनी निवेदन दिलेले आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना विलास गाडीवड्डर यांनी दिली. या निवेदनामध्ये निपाणी नगरीमध्ये 24 तास पाणी योजना रखडलेली आहे. ही योजना पूर्ण क्षमतेने लोकांच्या पर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, पण हवी इतकी ही योजना निपाणीकरांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. केवळ भरमसाठ पाणी बिल आकारणी होत आहे. त्याच पद्धतीने निपाणी नगरीतील ज्या लोकांना घरकुल योजनेअंतर्गत घरे नाहीत, ज्या लोकांना घरांची गरज आहे, अशा लोकांची यादी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून येऊन देखील लाभार्थींना भरावी लागणारी रक्कम किती व कशा पद्धतीने भरावी याविषयी लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था आहे, याचा खुलासा करावा. निपाणी नगरीमध्ये 28 मे 2018 रोजी आदेश येऊन देखील नगरोस्थान योजनेतून होणाऱ्या कामांना आजपर्यंत का विलंब होत आहे याची चौकशी व्हावी. निपाणीतील पाणी योजना, घरकुल योजना, निपाणी शहराच्या विकासात्मक धोरणासाठी या 3 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी अशा आशयाने निवेदन नगराध्यक्षांना व आयुक्तांना दिले असल्याची माहिती नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिली. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे, दत्तात्रय नाईक, शेरू बडिगेर, संजय पावले, अनिस मुल्ला, दिलीप पठाडे आदी उपस्थित होते. पहिला विषय निपाणी नगरीमध्ये 24 तास पाणी योजना ही रखडलेली आहे. याच्या संदर्भात योजना पूर्ण क्षमतेनं अजून लोकांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. बिल मात्र मनमानीनं आकारण्यात येत आहे. हा विषय चर्चेस घेण्याबाबत आम्ही त्यांना विषय दिलेला आहे. दुसरं, निपाणी नगरीतील जे ज्या लोकांना घरे नाहीत, घरांची गरज आहे, अशा नगरोत्थान योजनेतून या कामांना का विलंब झालेला आहे, कोण केलंय याची चौकशी व्हावी आणि ह्या कामाला लवकरात लवकर पूर्णतेकडे न्यावं यासाठी विषय चर्चेला येण्यासाठी असे अतिशय 3 महत्त्वाचे विषय म्हणजे पाणी योजना, घरकुल योजना आणि नगरपालिकेच्या शहराच्या नगरीच्या विकासात्मक धोरणातून या 3 गोष्टीसाठी आम्ही नगराध्यक्षांना व आयुक्तांना दोघांनाही आज निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लवकरात लवकर नगराध्यक्षांना आमची विनंती आहे की हे 3 विषय शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. मूलभूत सुविधातला एक भाग आहे, त्यांनी मीटिंगला चर्चेस घ्यावं ही त्यांना विनंती केलेली आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन मंजुरी देऊन देखील या योजनेला आजपर्यंत का विलंब होत आहे आणि लाभार्थींच्या कडून जी रक्कम भरून घ्यायची आहे ती नेमकी रक्कम किती भरायची ही अजून संभ्रमावस्था आहे लोकांच्यात किंवा लाभार्थींच्यात. ती दूर करण्यासाठी एक विषय घेण्यात यावा म्हणून दिलेला आहे. त्याचबरोबरीने 3रा विषय, निपाणी नगरीमध्ये 28 मे 2018 रोजी कामाचा आदेश देऊन देखील आजपर्यंत ते कामं पूर्ण झालेली नाही.